Hello friends, I am Ekrat Vagesar and welcome in my channel English English for us. In this video, we are going to learn about tenses. Teja matla future tense apan pahato. Future tense matla dusra prakar. Future continuous tense. Ya cha adhiche video madhe apan simple future tense pahalo hota kiya future simple tense. Ya madhe future continuous tense. Continuous manje progressive tense. Manje incomplete tense. Apan adhiche video madhe pahalo hota lihna rahe varvar. Future incomplete tense. फ्यूचर प्रोग्रेसिव टेन्स किंवा फ्यूचर कंटिन्यूअस टेन्स याला मराठीमध्ये म्हणतात चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ, कारण कंटिन्यूअस टेन्स मध्ये क्रिया चालू असते अपूर्ण असते, आहे की नाही. तर कंस्ट्रक्शन पहा, सब्जेक्ट घ्यायचा आधीच सांगितलं. फ्यूचर टेन्स म्हटलं की शाल विल ठरलाच आहे, तो जाणार नाही फ्यूचर टेन्स मध्ये. शाल किंवा विल आधीच सांगितलंय काय वापरायचं कसं वापरायचं. आणि त्यानंतर बी, कारण कंटिन्युअस टेन्स मध्ये आयएनजी लावावा लागतो. आयएनजी लावण्याकरता टू बी च्या रूपात शिवाय आयएनजी लागत नाही, आहे की नाही. कंटिन्युअस टेन्स मध्ये अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण काळ म्हणजे कोणतं आहे की आयएनजी लावावा लागतो, क्रियापद आयएनजी लागतो. आणि आयएनजी टू बी च्या रूपात शिवाय कधीच लागत नाही. एम इज आर वाज वेअर बीन पाहिलं आपण याच्यामध्ये. आता बी आहे ना, सगळे टू बी च्या रूपात. टू बी च्या रूपानंतरच ओरिजिनल आयएनजी फॉर्म लिहावा लागतो कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे. तर पुन्हा सांगायचं, शाल हा आय आणि वी करता रिझर्व आहे. सब्जेक्ट आय किंवा वी असेल तरच शाल वापरायचं, नाहीतर विल वापरायचं. आणि विल हा सगळ्यांसाठी चालते, आय लाही चालते, विल वीलाही चालते, बाकी ठिकाणी चालते. तर पुन्हा सांगा, तो अपूर्ण भविष्यकाळ सब्जेक्ट घ्यायचं, शाल विल ठरलंच आहे फ्युचर टेन्स असल्यामुळे. बी प्लस आय एन जी, शाल बी आय एन जी किंवा विल बी आय एन जी. आणि मग ऑब्जेक्ट, मग हे मराठीमध्ये कसं वाक्य, तो आपण काय म्हणलं, तो आंबा खाईन, साधी क्रिया होती भविष्यकाळातली. आता चालू क्रिया, तो आंबा खात राहील. मी अभ्यास करत राहीन, आहे का नाही. तो घर बांधत राहील, क्रिया चालू राहील, अपूर्ण राहील किंवा असं असं करत राहील. क्रिया चालू राहणार आहे, अपूर्ण राहणार आहे, असं होत राहील, तसं होत राहील. तर हे झालं भविष्यकाळातील क्रिया, पण चालू क्रिया. अशा वाक्य जेव्हा आपण इंग्लिशमध्ये करतो तेव्हा सब्जेक्ट घ्यायचं, शाल किंवा विल घ्यायचं, बी प्लस वी आय. तो आंबा खात राहील, तो म्हणजे ही, नंतर ही करता विल येतो, आणि त्याला बी म्हणजे विल बी, आहे ना. ही करता विल, ही विल बी, आणि क्रियापद आय जी खाणे म्हणजे इट, आय एन जी म्हणजे इटिंग. हे विल बी इटिंग अ मॅन. अतिशय इझी आहे, कन्स्ट्रक्शन पार्ट करून घ्यायची काही प्रॉब्लेम नाही. पण आधीचे काही वाक्य पाहून उदाहरण बघू. मी इंग्लिश शिकत राहीन, आहे का, भविष्यकाळात शिकतच राहीन, म्हणजे आय आय करता शाल ठरला, त्याला बी आय शाल बी, आय शाल बी लर्निंग इंग्लिश, आहे का नाही. हा, मुलं नाचत राहतील, मुलं नाचत राहतील, बॉईज, मग बॉईज करता बी ला, त्याला बी आय लावायचा आहे. बॉईज विल बी डान्सिंग. माझी आई, माझी आई स्वयंपाक करत राहील, म्हणजे माझी आई माय मदर, माय मदर विल बी, विल बी कुकिंग फूड. माय मदर विल बी कुकिंग. आम्ही चित्रपट पाहत राहू, आम्ही म्हणजे वी शाल बी, आहे ना, वी शाल बी वॉचिंग अ मूवी. अशा प्रकारे या भविष्यकाळातले फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधले असे वाक्य तुम्ही लिहू शकता. पुन्हा सांगितलेलं आहे, असं होत राहील, तसं होत राहील, तो असा करत राहील, ती अशी करत राहील, ते असे करत राहा, त्याचे कोणतंही वाक्य तयार करा तुम्ही. आणि त्याला इंग्लिशमध्ये तयार करा. सब्जेक्ट घ्यायचं, शाल किंवा विल घ्यायचं, बी लावायचं, आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय लावायचं. अशा प्रकारे तुम्हाला भरपूर वाक्य लिहायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल की फ्युचर टेन्समध्ये वाक्य तयार करणं खूप कठीण आहे. बोलूनही पहा, काही हरकत नाही. मग अशा वाक्याचं समजा तेच निगेटिव्ह करायला सांगितलं, क्वेश्चन करायला सांगितलं, तेच त्याला सांगत मुद्दा सांगत. कारण इथं फ्युचर टेन्स असल्यामुळं शाल किंवा विल त्याला समोर घ्या, क्वेश्चन तयार होईल. शाल किंवा विलला नॉट लावा, निगेटिव्ह होईल. त्याचा कॉन्टॅक्टेड फॉर्म शॉर्ट सेम राहणार आहे. सहज सिम्पल फ्युचर टेन्समध्ये सेम इथे पाहून घेऊ तरी. पण मग निगेटिव्ह असलं त्याला आय शाल नॉट, लक्षात घ्या, शाल किंवा विल्लास नॉट लावा, त्याच समोर शाल किंवा विल नॉट, नंतरचा
इकडे हात लावायचा नाही. कालच्या व्हिडिओ सांगितलं की जो हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यामध्येच काय बदल करायचे हेल्पिंग वर्ब, बाकी वाक्याला हात लावायचा नाही. जैसे तिथे व्हायचं आय शाल नॉट बी लर्निंग इंग्लिश. क्वेश्चन तयार करा म्हटलं शाल इकडे घ्या आय तिकडे घ्या म्हणजे शाल आय शाल आय बी लर्निंग वगैरे वगैरे क्वेश्चन मार्क. याला इकडे घ्या म्हणतात शाल नॉटचा कॉन्टेंट फॉर्म शाल आय बी लर्निंग वगैरे वगैरे क्वेश्चन मार्क. तर हे आधी येतं सेम सेम तसं सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये तसंच फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये तसंच करायचं. Again, अजून एखादी बाकी घेऊ. ही विल बी प्लांटिंग ट्रीज. ही विल बी प्लांटिंग ट्री. तो झाड लावत राहणार आहे आणि वृक्षारोपण करत राहील असा वाक्य आहे. मग याचा निगेटिव्ह करा म्हटलं विल नॉट लावा म्हणजे ही विल नॉट बी प्लांटिंग ट्रीज. क्वेश्चन करा म्हटलं विल ही विलचा विल ही आणि विल नॉट इकडे घ्या ही विल नॉट चा वोंट ही वोंट ही बी. आता व्हिडिओ लांब होतो म्हणजे तेच ते तेच ते आहेत जे सिम्पल फ्युचर टेस्ट मध्ये गेलं तेच इथे सहज आपल्याला वाक्य समजेल. आता तेच की वाक्य ओळखायचा कसा आहे की नाही वाक्य कसा ओळखायचा शाल किंवा विल म्हणजे फ्युचर टेन्स एवढं तर समजलं तुम्हाला. शाल आहे विल आहे शांत आहे वोंट आहे म्हणजे फ्युचर टेन्सच आहे. मग कोणता प्रकार बी नंतर आयएनजी बस कंटिन्युअस टेन्स मध्ये आयएनजी लागतो ठरला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर एम इज आर आयएनजी. पास्ट कंटिन्युअस असेल तर वाज वेअर आयएनजी. आणि फ्युचर कंटिन्युअस असेल तर बी नंतर आयएनजी विल बी शॅल बी नंतर आयएनजी. सोपा आहे. विल किंवा शॅल म्हणजे फ्युचर टेन्स आहे आणि बी नंतर आयएनजी लागला आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एवढी ओळखण्याची सोपी पद्धत आहे. मग शाल किंवा विल समोर राहो की इथे राहो करत्यानंतर किंवा शांत राव वोंट राव आहे की नाही अशा प्रकारे तुम्हाला ओळखता येणार की शाल वीर आहे किंवा निगेटिव्ह आहे शांत वोंट आहे तर तो फ्युचर टेन्स आहे. बी नंतर आयएनजी लागला आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे असं आयडेंटिफाय करायचं. आता वाक्य बदलवायचं असेल तर पुन्हा ते सांगितलं की कोणत्याही टेन्स मधला वाक्य देऊ आपल्याला कोणत्याही टेन्स मधला वाक्य देऊ काय पाहिजे तुला फक्त एकच दोन गोष्टी सब्जेक्ट घ्या वर्ब घ्या. ते घेतल्यानंतर कन्स्ट्रक्शन आठवा. सब्जेक्ट आहे शाल किंवा विल आहे बी आहे आयएनजी आहे. मग सब्जेक्ट लिहिला मग त्याला जो शाल किंवा विल लिहिलं बी लावलं आणि जो क्रियापद त्याला आयएनजी लावलं झाला तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर वाक्य जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा त्या वाक्यामधला फक्त दोन गोष्टी घ्यायच्या सब्जेक्ट अँड व्हर्ब आणि कन्स्ट्रक्शन आपल्याला पार्ट पाहिजे. त्या कन्स्ट्रक्शननुसार वाक्य कन्स्ट्रक्ट करायचं लिहायचं अशा साध्या साध्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला सहज मार्क मिळतील. तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. सोपा आहे वाक्य लिहून पहा तुम्ही भरपूर वाक्य लिहून पहा. सबस्क्राईब नसेल केला चॅनल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना चॅनल पाठवा व्हिडिओ पाठवा आणि बघत राहा. बाय.